हॅलो स्टुडंट्स, आज आपण मेंटल हेल्थ नर्सिंग किंवा सायकॅट्रिक नर्सिंग हा जो सब्जेक्ट आहे त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट, सायकॅट्रिक किंवा मेंटल हेल्थ म्हणजे, मेंटल हेल्थ जसं आपल्या शरीरासाठी आपली फिजिकल हेल्थ महत्त्वाची आहे, तर त्यासोबत आपली मेंटल हेल्थसुद्धा चांगली असणं गरजेचं आहे. तर फिजिकल हेल्थ मेंटेन करण्यासाठी जसं आपण योगा करतो, मेडिटेशन करतो, जिम करतो, एक्सरसाइज करतो आणि डाएट चांगलं घेतो आणि अनेक गोष्टी आपण आपली फिजिकल हेल्थ चांगली राहण्यासाठी करत असतो, पण जेवढी फिजिकल हेल्थची आपण काळजी घेतो तेवढी आपण मेंटल हेल्थकडे लक्ष देतो का, हा एक प्रश्न आजकाल खूप गांभीर्याने बघितला जातो. कारण आजकाल फिजिकली जरी एखादी व्यक्ती फिट दिसत असला किंवा एकदम हेल्दी दिसत असला, परंतु तो मेंटली हेल्दी असेलच असं नाही, बरोबर. तर त्यासाठी जशी फिजिकल हेल्थ महत्त्वाची आहे तशी मेंटल हेल्थसुद्धा महत्त्वाची आहे. आणि मेंटल हेल्थ डिस्टर्ब झाल्यामुळे पेशंट किंवा व्यक्ती जे बिहेव करतो किंवा ज्या पद्धतीने तो वागतो, तर ते जे बिहेवियर असतं ते ॲबनॉर्मल बिहेवियर असतं, बरोबर. तर म्हणून आपण हा जो सब्जेक्ट आहे सायकॅट्रिक नर्सिंग किंवा मेंटल हेल्थ नर्सिंग, याच्यामध्ये आपण हेच शिकणार आहोत की नॉर्मल बिहेवियर आणि ॲबनॉर्मल बिहेवियर हे कसं ओळखायचं, कसं डिफरन्शिएट करायचं एखाद्या व्यक्तीच्या बिहेवियरला, बरोबर. आणि सायकॅट्रिक नर्सिंग किंवा मेंटल हेल्थ नर्सिंग हा सब्जेक्ट शिकण्याच्या आधी तुम्हाला सायकोलॉजी माहीत असणं गरजेचं आहे, बरोबर. तर सायकोलॉजी सब्जेक्ट ऑलरेडी फर्स्ट इयरच्या सिलॅबसमध्ये आहे, GNM किंवा बेसिक BSc नर्सिंगच्या किंवा PB नर्सिंगच्या पण. तर सायकोलॉजी जर माहीत असेल तर तुम्हाला सायकॅट्रिक किंवा मेंटल हेल्थ नर्सिंग हा जो सब्जेक्ट आहे तो लवकर कळेल, बरोबर. कारण सायकोलॉजीमध्ये आपल्याला नॉर्मल गोष्टी आपण शिकलो फर्स्ट इयरला, जसं आपण नॉर्मल पर्सनॅलिटी शिकलो, पर्सनॅलिटी कशी असते, लर्निंग कसं असतं, मेमरी कशी काय असते, मेमरीला कोणत्या गोष्टी अफेक्ट करतात, बरोबर. त्याच्यानंतर लर्निंगला कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, लर्निंग चॅप्टर शिकलो आपण. त्यानंतर मोटिवेशन शिकलो, बरोबर. तर असे वेगवेगळे चॅप्टर्स जे आपण सायकोलॉजीमध्ये शिकलो आहोत, तर ते जेव्हा तुम्हाला कळतील किंवा त्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या सायकोलॉजीच्या जेव्हा क्लिअर असतील, तर तुम्हाला हा सब्जेक्ट समजणं खूप इझी होईल. तर सायकॅट्रिक नर्सिंग किंवा मेंटल हेल्थ नर्सिंगचा स्टडी करण्याच्या आधी तुम्हाला थोडंफार ॲनॅटॉमीचं, फिजिओलॉजीचं म्हणजे त्याच्यातलं जे सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे त्याचं पण थोडंफार नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि प्लस तुम्हाला सायकोलॉजी तुमचं बेस तुमचा जो आहे तो पण एकदम व्यवस्थित असणं किंवा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, बरोबर. तर स्टुडंट, हे झालं सायकॅट्रिक किंवा मेंटल हेल्थ नर्सिंग या सब्जेक्टचं इंट्रोडक्शन. तर त्याचे ऑब्जेक्टिव्ज आपण डिस्कस करू. तर आफ्टर यू हॅव कम्प्लिटेड दिस युनिट यू शूड बी एबल टू डिस्कस द हिस्ट्री ऑफ सायकॅट्री. सायकॅट्रीची काय हिस्ट्री आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की सायकॅट्रिक जो सब्जेक्ट आहे तो कशी त्याची सुरुवात झाली, कशा पद्धतीने म्हणजे पेशंट ओळखायला लागले सायंटिस्ट लोक किंवा डॉक्टर्स कशा पद्धतीने सायकॅट्रिक ह्या सब्जेक्टचा उगम झाला किंवा सुरुवात झाली, तर हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण आधी हिस्ट्री बघणार की सायकॅट्री ह्या सब्जेक्टची हिस्ट्री काय होती. त्यानंतर टू डिस्क्राईब द अर्ली हिस्ट्री ऑफ सायकॅट्रिक नर्सिंग, देन डिस्कस द इव्होल्युशन ऑफ सायकॅट्रिक नर्सिंग. इव्होल्युशन काय काय झालं सायकॅट्रिक नर्सिंगमध्ये, म्हणजे कशा पद्धतीने ग्रोथ झाली सायकॅट्रिक नर्सिंग ह्या सब्जेक्टची. सुरुवातीला पूर्वीच्या काळी सायकॅट्रिक पेशंटला कशा पद्धतीने ट्रीटमेंट दिली जायची आणि आत्ताच्या मॉडर्न इरामध्ये कशा पद्धतीने वेगवेगळ्या थेरपीज किंवा ट्रीटमेंट अवेलेबल आहे, तर तो जो ग्राफ आहे त्याचं इव्हॅल्युशनचा जो ग्राफ आहे तर तो आपण बघणार आहे ह्या युनिटमध्ये. त्यानंतर लिस्ट द स्पेसिफिक कॉन्ट्रीब्युशन्स टुवर्ड्स द ग्रोथ ऑफ सायकॅट्रिक नर्सिंग. आणि ही सायकॅट्रिक नर्सिंग सब्जेक्टची ग्रोथ होण्यासाठी कुठल्या कुठल्या संस्थांनी किंवा कुठल्या कुठल्या सायंटिस्ट किंवा डॉक्टर्सने किंवा नर्सेसने काय काय योगदान दिलं, त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन दिलं, ते पण आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्यानंतर शेवटचं ऑब्जेक्टिव्ह आहे टू डिस्क्राईब द स्टेटस ऑफ सायकॅट्रिक नर्सिंग इन इंडिया. आत्ताच्या घडीला इंडियामध्ये सायकॅट्रिक नर्सिंग ह्या सब्जेक्ट
स्टेटस काय आहे किंवा कशा पद्धतीने सायकॅट्रिक नर्सिंग डेव्हलप झालं आहे इंडियामध्ये, त्याबद्दल आपण ह्या फर्स्ट युनिटमध्ये डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट युनिटचं नाव आहे हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ सायकॅट्रिक नर्सिंग. ओके, तर हे झाले ऑब्जेक्टिव्ज ऑफ द युनिट वन. तर फर्स्ट पॉईंट आहे हिस्ट्री ऑफ सायकॅट्री. सायकॅट्रिकची हिस्ट्री आहे तर ती वेगवेगळ्या पिरियडमध्ये डिवाईड झालेली आहे. पहिला पिरियड जो होता तो पिरियड ऑफ पर्सिक्युशन होता, म्हणजे ज्याच्यामध्ये पेशंट लोक जे ज्यांना सायकॅट्रिक प्रॉब्लेम डेव्हलप व्हायचे त्यांचा एक प्रकारे छळ केला जायचा. छळ इन द सेन्स पर्सिक्युशन म्हणजे छळ. तर त्या छळ केला जायचा म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना ब्लॅक मॅजिक वगैरे त्यांच्यावर केलं जायचं, किंवा त्यांना मांत्रिक तांत्रिक यांच्याकडे नेलं जायचं, बरोबर. आणि ते वेगवेगळ्या अघोरी पद्धतीने त्या सायकॅट्रिक पेशंटचा इलाज करायचे किंवा त्यांच्यावर उपचार करायचे. तर तो होता पिरियड ऑफ पर्सिक्युशन, ज्याच्यामध्ये पेशंटला चांगली वागणूक नाही भेटायची, त्यांना मारलं जायचं, त्यांच्यातनं तो प्रेतात्मा किंवा भूतात्मा भूताने झपाटलं अशा पद्धतीने पेशंटला ट्रीट केलं जायचं, आणि ते भूत अंगातनं काढण्यासाठी वेगवेगळे अघोरी प्रकार त्या पेशंटवर केले जायचे, बरोबर. तर तो जो पिरियड होता त्याला पिरियड ऑफ पर्सिक्युशन असं म्हटलं होतं. त्याच्यानंतर दुसरा पिरियड आला तो म्हणजे पिरियड ऑफ सेग्रिगेशन. सेग्रिगेशन म्हणजे वेगळं करणे, विलगीकरण करणे, बरोबर. तर ह्या पिरियडमध्ये जे काही मेंटली इल पेशंट होते तर त्यांना असायलममध्ये ठेवण्यात यायचं. ओके, असायलम म्हणजे एक प्रकारे जसं आश्रम असतं, जसं वृद्धाश्रम वगैरे असतं, तर तसं मेंटल लोकांसाठी पूर्वीच्या काळी असायलम बनवले गेले होते, म्हणजे ज्याला आपण आता मेंटल हॉस्पिटल म्हणतो, बरोबर. तर पूर्वीच्या काळी मेंटल असायलम असायचे, तर मेंटल असायलममध्ये ह्या लोकांना ठेवलं जायचं, कारण ते लोक रोडावर फिरायला नको, त्यांच्यापासून पब्लिकला त्रास व्हायला नको, कम्युनिटीला लोकांना त्रास व्हायला नको, याच्यासाठी त्यांना त्या असायलममध्ये ठेवलं जायचं. आणि मग तिथे काही केअरटेकर असायचे, काही ख्रिश्चन नन वगैरे असायच्या की जे त्यांची काळजी घ्यायचे तिथे, बरोबर. तर तो पिरियड होता पिरियड ऑफ सेग्रिगेशन, वेगळं करणे त्यांना. ओके, तिसरा पिरियड होता ह्युमॅनिटेरियन पिरियड. ओके, म्हणजे मानवतावादी, थोडीशी माणुसकी त्यांच्याबद्दल त्या पिरियडमध्ये लोकांना उत्पन्न झाली, आणि त्या पद्धतीने मग लोकांनी त्या सायकॅट्रिक पेशंट्सला ट्रीट केलं. तर ह्युमॅनिटेरियन पिरियडमध्ये ड्युरिंग धिस पिरियड मोर अँड मोर असायलम्स वेअर सेटअप, म्हणजे जास्तीत जास्त असायलमची संख्या वाढली, आणि अनेक ठिकाणी जेव्हा म्हणजे पूर्वी पिरियड ऑफ सेग्रिगेशन म्हणजे खूप क्वचित मेंटल असायलम होते, पण नंतर गरज बघून म्हणजे पेशंटची वाढती संख्या बघून ह्युमॅनिटेरियन पिरियडमध्ये एकापेक्षा जास्त अनेक ठिकाणी आपल्याला मेंटल असायलम तिथे त्यांनी एस्टॅब्लिश केले, सुरुवात केली, मेंटल असायलम्स बांधले आणि तिथे त्या लोकांना ठेवण्यात येत होतं. आणि त्या ठिकाणी काही काही फिजिशियन्स किंवा डॉक्टर्स नर्सेस हे लोक जाऊन पेशंटला बघायला लागले, त्यांना ट्रीटमेंट द्यायला लागले, त्यांच्यावर उपचार करायला लागले. तर सगळ्यात आधी 1972 इंग्लंडमध्ये एक मेंटल असायलम असं उघडण्यात आलं की तिथे पेशंटला रिस्ट्रेन करून ठेवत नव्हते, किंवा साखळदंड किंवा चेन वगैरे याच्याने बांधून ठेवत नव्हते, म्हणजे त्यांना मोकळं सोडलं जात होतं. एक मानवतावादी हेतू, जसं आपण बघितलं की ह्युमॅनिटेरियन पिरियड होता तो, म्हणजे सायकॅट्रिक पेशंटला पण एक माणूस म्हणून ट्रीट केलं जात होतं. कारण पूर्वीच्या काळी आपण बघितलं की पिरियड ऑफ पर्सिक्युशनमध्ये त्यांना बांधून ठेवलं जायचं झाडाला वगैरे, त्यांच्यातनं ते भूत काढायचा प्रयत्न केला जायचा. पण जेव्हा ह्युमॅनिटेरियन पिरियड सुरू झाला तर त्यावेळेस त्यांना एक माणूस म्हणून ट्रीटमेंट द्यायला लागले, डॉक्टर्स त्यांना बघायला लागले, फिजिशियन्स बघायला लागले, आणि त्यांना बांधून ठेवत नव्हते तर त्या मेंटल असायलममध्ये त्यांना मोकळं फिरू देत होते. ओके, आणि मग त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर उपचार करत होते. त्याच्यानंतरचा पिरियड सुरू झाला बिगिनिंग ऑफ सायंटिफिक ॲटिट्यूड, म्हणजे सायकॅट्रिक पेशंटला ट्रीट करण्यासाठी एक सायंटिफिक ॲटिट्यूड डेव्हलप झाला ह्या पिरियडमध्ये. म्हणजे ह्युमॅनिटेरियन पिरियडच्या नंतरचा जो पिरियड होता त्याच्यामध्ये एक सायंटिफिक ॲप्रोचने पेशंटला हँडल केलं जायला लागलं. म्हणजे ह्याच्यामध्ये जे जीन मॅर्टिन नावाचे एक हिप्नोटिझम वापरणारे एक सायंटिस्ट होते, ही जी थेरपी आहे ही वापरून पेशंटला ट्रीट करण्याचा प्रयत्न केला. ओके, त्यानंतर सिगमंड फ्रूड जे होते तर सिगमंड फ्रूडने 1856 to 1939 सायको ॲनालिसिसवर शोध केला
ही वॉज द फाउंडर ऑफ सायकोअनालिसिस आणि ही बिलीव इन हिप्नोटिझम अँड फॉर इझिंग ऑफ द सायकिक टेन्शन. म्हणजे हिप्नोटिझम ही जी टेक्निक वापरून त्यांनी काय केलं की ते जे सायकॅट्रिक पेशंट होते त्यांना उपचार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं जे सायकिक टेन्शन आहे म्हणजे त्यांचं टेन्शन कमी करण्यासाठी हिप्नोटिझम ही टेक्निक वापरण्याचा जो प्रयत्न आहे किंवा जे प्रयोग आहे एक्सपेरिमेंट आहे तो सिगमंड फ्रूड यांनी केला. ही वॉज द फाउंडर ऑफ सायकोअनालिसिस. ओके, त्यानंतर इमाईल क्रॅपलिन नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी 1856 to 1926 ह्या पिरियडमध्ये मेंटल इलनेसचं क्लासिफिकेशन केलं. म्हणजे जे काही मानसिक आजार होते त्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये त्यांना विभागणी केली, त्यांची वर्गीकरण केलं आणि त्या पद्धतीने मग वर्गीकरण करून मग त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर शेवटचा पिरियड जो आला तो पिरियड होता पिरियड ऑफ प्रिव्हेंशन. म्हणजे आता ह्या पिरियडमध्ये म्हणजे आपल्या ह्या 20th century 2000 साल जेव्हापासून लागलं तेव्हापासून प्रिव्हेंशनवर जास्त भर देण्यात यायला लागलं. म्हणजे प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. म्हणजे आजार झाल्यानंतर त्याला बरं करण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून जो प्रयत्न केला जातो त्याला आपण प्रिव्हेंशन किंवा त्याला प्रतिबंध म्हणतो. म्हणजे आजार होऊच द्यायचा नाही, बरोबर. तर 20th century प्रिव्हेंशनवर फोकस केलं गेलं आणि वेगवेगळे सायकोलॉजिकल क्लिनिक्स तयार केले गेले, बरोबर. सायकोलॉजिकल क्लिनिक्समध्ये ते चिल्ड्रनसाठी पण बेनिफिशियल ठरले. म्हणजे लहान मुलांसाठी वेगवेगळे सायकोलॉजिकल क्लिनिक्स तयार केले गेले कारण लहान मुलांमध्ये पण टेम्पर टँट्रम किंवा चिडचिडेपणा, हट्टीपणा हे जे लहान मुलांचे प्रॉब्लेम असतात किंवा लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, स्कूलमध्ये जाणं न जाणं, स्कूलमध्ये लेक्चर अटेंड न करणं हे जे लहान मुलांचे पण काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावर पण ट्रीटमेंट करण्यासाठी सायकोलॉजिकल क्लिनिक्स चालू करण्यात आले 20th century. आणि त्याच्यापूर्वी जर आपण बघितलं तर 1950 नॅशनल असोसिएशन ऑफ मेंटल हेल्थ ही तयार केली गेली. स्पेशली डॉक्टर्सने त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि डॉक्टरांनीच ती स्पॉन्सर केली आणि 1950 नॅशनल असोसिएशन ऑफ मेंटल हेल्थ ही सुरुवात झाली. त्यानंतर 1953 पब्लिसिटी वॉज गिवन टू मेंटल इलनेस. म्हणजे मेंटल इलनेसची यांच्याबद्दल पब्लिसिटी केली गेली 1953. म्हणजे काय पब्लिसिटी केली गेली, म्हणजे की मेंटल इलनेस पण अस्तित्वात असतात, म्हणजे मानसिक आजार हे पण एक प्रकारचे आजार आहेत असं जनतेला किंवा पब्लिकला कम्युनिटीपर्यंत तो मेसेज पोचवले गेला 1953. आणि 1960 द फर्स्ट वर्ल्ड वाईड मेंटल हेल्थ इयर वॉज सेलिब्रेटेड. म्हणजे मेंटल हेल्थ इयर सेलिब्रेट करण्यात आलं पहिल्यांदा 1960. तर अशा पद्धतीने ही होती हिस्ट्री ऑफ सायकॅट्री. ओके, वेगवेगळ्या पिरियडमध्ये डेव्हलप केलेली. आय होप तुम्हाला समजली असेल. नाऊ द सेकंड पॉईंट इज डेव्हलपमेंट ऑफ सायकॅट्रिक नर्सिंग इन अदर कंट्रीज. तर अदर कंट्रीजमध्ये म्हणजे इंडिया सोडून बाकीच्या कंट्रीजमध्ये सायकॅट्रिक नर्सिंगची कशी डेव्हलपमेंट झाली त्याच्याबद्दल थोडक्यामध्ये आपण बोलू. डेव्हलपमेंट ऑफ सायकॅट्रिक नर्सिंग इन अदर कंट्रीज ह्या टॉपिकमध्ये जर आपण बघितलं तर इंडिया सोडून बाकीच्या कंट्रीजमध्ये देखील बऱ्याच प्रमाणात सायकॅट्रिक पेशंट्सची संख्या होती आणि त्या कंट्रीजनेसुद्धा ह्याच्यावर वेगवेगळे रिसर्च करून वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करून सायकॅट्रिक पेशंट्सला हँडल केलं, बरोबर. तर यामध्ये फ्रान्समध्ये किंवा अमेरिकामध्ये जे काही अदर कंट्रीज होत्या किंवा इंग्लंड असेल तर यांनी एकच फोकस ठेवला की जे सायकॅट्रिक पेशंट आहेत त्यांना ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर ट्रीट करायचं, म्हणजे जास्तीत जास्त त्यांच्याबद्दल दयाळूपणा, काइंडनेस, ओके, आणि माणुसकी किंवा मानवतावादी दृष्टिकोन त्यांच्याबद्दल ठेवायचा याच्यावर ह्या बाहेरच्या देशांनी जास्त फोकस केला, बरोबर. त्यानंतर जे बेंजामिन रश नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांना फाउंडर ऑफ अमेरिकन सायकॅट्री असं म्हटलं जातं. तर 1745 to 1813 हा त्यांचा कालावधी होता, जीवन कालावधी. तर त्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त ह्युमन ट्रीटमेंट द्या, म्हणजे माणूस म्हणून ट्रीट करा सायकॅट्रिक पेशंटला, याच्यावर जास्त भर दिला. ओके, बेंजामिन रश यांनी. तर ही वॉज द फाउंडर ऑफ अमेरिकन सायकॅट्री अँड वॉज द फर्स्ट अमेरिकन टू ऑर्गनाइज अ कोर्स इन सायकॅट्री. आणि त्यांनीच सायकॅट्रिक एक सब्जेक्ट म्हणून सायकॅट्रीला उदयास आणलं
आणि अमेरिकामध्ये त्यांनी पहिल्यांदा हा कोर्स सुरू केला, कोर्स इन सायकॅट्री. त्यानंतर सिग्मंड फ्रूड जे होते त्यांनी 1856 ते 1939 ह्या कालावधीमध्ये ही डिस्क्राईब व्हॉट ही कॉल्ड द ॲनॅटॉमी ऑफ पर्सनॅलिटी आणि ही वॉज द फाउंडर ऑफ ॲनॅटॉमी ऑफ पर्सनॅलिटी. ही आयसोलेटेड 3 कॅटेगरीज, तर त्याच्यामध्ये त्यांनी ईद, इगो आणि सुपर इगो ह्या 3 कॅटेगरीजमध्ये व्यक्तीच्या पर्सनॅलिटीला त्यांनी डिवाईड केलं. त्यानंतर इंग्लंडमध्ये पिनेल्स नावाचे जे सायंटिस्ट होते तर त्यांनी हे जे सायकॅट्रिक वर्क, सायकॅट्रिक सब्जेक्टवरचं जे वर्क होतं ते स्प्रेड केलं आणि त्यांनी फोकस याच्यावर दिला की अंडर वन रूफ सायकॅट्रिक पेशंटला किंवा मेंटली इल पेशंटला ट्रीट केलं जाईल याच्यावर त्यांनी फोकस केला. आणि अंडर द रिलिजियस ॲटमॉस्फिअर इन द कम्युनिटी होम्स, म्हणजे कम्युनिटी होम्समध्ये एक रिलिजियस वातावरणामध्ये त्या पेशंटला ठेवावं असं त्यांनी सर्वांना, त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यानंतर 1841 हिच नावाचे जे सायकोलॉजिस्ट होते त्यांनी ट्रेन वुमन्स ज्या होत्या त्यांना ॲज अ नर्स असायलममध्ये ड्युटीला लावलं आणि त्यांना त्या मेंटली इल पेशंटची काळजी घेण्यासाठी तिथे ड्युटी लावली आणि त्यांच्यावर सुपरविजन करण्यासाठी काही नर्सिंग स्टाफ किंवा हेड नर्सिंग स्टाफ पण तिथे अपॉइंट केला आणि त्या पद्धतीने मेंटली इल पेशंटला असायलममध्ये ट्रीटमेंट देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी पब्लिकच्या ॲटिट्यूडमध्ये सुद्धा बदल करण्याचा प्रयत्न केला की मेंटली इल पेशंटबद्दल किंवा मेंटली डिस्टर्ब झालेल्या पेशंटबद्दल पब्लिकने किंवा कम्युनिटीने कसा ॲटिट्यूड ठेवावा, हेल्दी किंवा चांगल्या पद्धतीने त्यांना ट्रीट करावं, याबद्दल देखील त्यांनी इंग्लंडमध्ये भरपूर प्रमाणात कार्य केलं. त्यानंतर 1873 म्हणजे इन 1873 लिंडा रिचर्ड्स, शी वॉज द फर्स्ट सायकॅट्रिक नर्स. त्यांनी अमेरिकेमध्ये काम केलं आणि शी डेव्हलप बेटर नर्सिंग केअर इन सायकॅट्रिक हॉस्पिटल्स अँड ऑर्गनाइज नर्सिंग सर्व्हिसेस अँड एज्युकेशनल प्रोग्राम्स इन स्टेट मेंटल हॉस्पिटल. आणि ह्याच त्यांच्या ॲक्टिव्हिटीजबद्दल त्यांना फर्स्ट अमेरिकन सायकॅट्रिक नर्स हा किताब देखील देण्यात आला. त्यानंतर फर्स्ट स्कूल ऑफ सायकॅट्रिक नर्सिंग हे 1882 सुरुवात झाली फर्स्ट स्कूल ऑफ सायकॅट्रिक नर्सिंगची. आणि द फर्स्ट स्कूल टू प्रिपेअर द नर्सेस टू केअर फॉर मेंटली इल पेशंट्स इन द हॉस्पिटल्स, तर ते जे पहिलं नर्सिंग स्कूल तयार करण्यात आलं आणि यामध्ये नर्सेसला तयार करण्यात आलं किंवा नर्सेस वेअर प्रिपेअर्ड इन दिस स्कूल टू अटेंड द फिजिकल नीड्स, ॲडमिनिस्टर मेडिकेशन्स, मीट द न्यूट्रिशनल नीड्स, हायजिनिक नीड्स अँड मॉनिटर द वॉर्ड ॲक्टिव्हिटीज. म्हणजे या स्कूलमध्ये सर्व प्रकारे ट्रेनिंग देण्यात आलं नर्सेसला की त्यांनी कशा पद्धतीने मेंटली इल पेशंटच्या फिजिकल नीड्स कम्प्लीट करायच्या, त्यांना कशा पद्धतीने मेडिसिन द्यायचं, त्यांची हायजीन कसं मेंटेन करायचं, त्यांची पर्सनल केअर कशी घ्यायची, त्यानंतर त्यांच्या न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स किंवा नीड्स फुलफिल होतील यासाठी त्यांना हेल्दी डाएट कशा पद्धतीने द्यायचं आणि त्यांचं मॉनिटरिंग कसं करायचं, त्यांचे व्हायटल साइन्स असतील किंवा त्यांच्या ॲक्टिव्हिटीज कशा मॉनिटर करायच्या, या सगळ्या गोष्टींबद्दल ह्या स्कूलमध्ये त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं आणि हे फर्स्ट स्कूल ऑफ सायकॅट्रिक नर्सिंग होतं. त्याचसोबत त्यांना हे पण शिकवण्यात आलं की कशा पद्धतीने त्या पेशंटशी काइंड राहायचं, त्यांच्याशी दयाळूपणे राहायचं आणि त्यांचा ते जे त्रास देतात, कारण डिस्टर्ब झालेले असतात मेंटली पेशंट, तर ते खूप व्हायलंट असतात, ते खूप चिडचिड करत असतात, ते खूप आरडाओरडा करत असतात, ते ऐकून घेत नसतात, तर पेशंट डिस्टर्ब झालेला असतानासुद्धा त्यांना टॉलरेट कसं करायचं, त्यांचा तो त्रास सहन कसा करायचा, हे सुद्धा ट्रेनिंग ह्या स्कूलमध्ये नर्सेसला देण्यात येत होतं. त्यानंतर 1891 इंग्लंडमध्ये मेडिको सायकोलॉजिकल असोसिएशनने नर्सेसला सायकॅट्रिक नर्स म्हणून सर्टिफिकेशन द्यायला सुरुवात केली. आणि त्याचनंतर ब्रिटनमध्ये 1925 नॅशनली रेकग्नाइज क्वालिफिकेशन देण्यात आलं ज्या ट्रेन नर्सेस होत्या सायकॅट्रिकमध्ये त्यांना. त्यानंतर फर्स्ट बुक इन सायकॅट्रिक नर्सिंग, तर जे पहिलं पुस्तक सायकॅट्रिक नर्सिंगवर काढण्यात आलं ते 1920 किंवा 1920 हॅरिएट बेली यांनी पब्लिश केलं. तर हॅरिएट बेली पब्लिश द फर्स्ट सायकॅट्रिक नर्सिंग टेक्स्टबुक आणि टेक्स्टबुकचं नाव होतं नर्सिंग मेंटल डिसीज.
तर अशा प्रकारे ही होती अदर कंट्रीजमधली सायकॅट्रिक नर्सिंग ह्या सब्जेक्टची जी डेव्हलपमेंट होती किंवा हिस्ट्री होती याच्याबद्दल आपण डिस्कस केलं. तर आपण बघितलं कशा पद्धतीने त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या थेरपीजबद्दल तिथे रिसर्च झाला, मग त्याच्यामध्ये ग्रुप थेरपी असेल, त्याच्यानंतर सायकोथेरपी असेल, सायकोसर्जरी, इन्सुलिन थेरपी, अशा वेगवेगळ्या थेरपीज त्यांनी डेव्हलप केल्या अदर कंट्रीजमध्ये. त्यानंतर ECT किंवा ज्याला आपण इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणतो, ही सुद्धा फॉरेन कंट्रीजमध्ये त्याच्यावर रिसर्च झाला आणि ती एस्टॅब्लिश करण्यात आली. आणि अशा प्रकारे ह्या स्टँडर्ड प्रॅक्टिसेस फॉलो करून अदर कंट्रीजमध्ये सायकॅट्रिक पेशंटला ट्रीटमेंट दिली जात होती. आणि अशा प्रकारे ही होती आपल्या ह्या अदर कंट्रीजची हिस्ट्री इन सायकॅट्रिक नर्सिंग सब्जेक्ट. आय होप तुम्हाला हा जो शॉर्ट इंट्रोडक्टरी पार्ट होता सायकॅट्रिक नर्सिंग ह्या सब्जेक्टचा तो तुम्हाला समजला असेल. जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर तो तुम्ही लाईक करा. फर्स्ट टाईम माझे व्हिडिओ बघत असाल तर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्यानंतर तुम्हाला चॅनलची मेंबरशिपसुद्धा तुम्ही घेऊ शकता जर माझे रेग्युलर व्हिडिओजच्या अपडेट्स तुम्हाला हव्या असतील तर. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तेसुद्धा तुम्ही मला ईमेल करून किंवा कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही विचारू शकता. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.